विश्वासाला यावं जिव्हाळ्यानं घ्यावं या ब्रीदवाक्याने सलग 10 वर्षांपासून विटेकरांच्या सेवेत असणारे अंजली ज्वेलर्सचे आता येत आहे अद्यावत असे भव्य शोरूम। आता प्रथमच घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सोने व चांदी खरेदी करता येणार। सर्व प्रकारचे 916 हॉलमार्किंगचे HUID चे दागिने मिळणार। सोन्याच्या सिंगापूर, बॉम्बे, राजकोट, कोईमत्तूर, महाराष्ट्रीयन सारख्या फैंसी डिजाइन मिळणार। तसेच राजकोट, आग्रा, मथुरा, सेलम येथील चांदीचे पैंजण देखील उपलब्ध। सो सोने व चांदीच्या नवनवीन व्हरायटीजसाठी आजच अंजली ज्वेलर्सच्या नूतन भव्य शोरूमला भेट द्या। आमचा पत्ता। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खाणापूर तालुक्यात वाळू तस्करांनी चांगलाच हैदोस घातला आहे। वाळू चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्यांनी महिला मंडळ अधिकाऱ्यांनाच धाक दाखवून त्यांच्या अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न झालाय। यामध्ये दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी विटा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। ही घटना शुक्रवारी पहाटे 2:30 सुमारास घडली असून प्रभज बाळासू शिंदे आणि किरण नामदेव सावंत दोघेही राहणार भाळवणी तालुका खाणापूर अशी त्यांची नावे आहेत। या प्रकरणी भाळवणीच्या मंडलाधिकारी संगीता भानुदास पाटील यांनी विटा पोलिसात फिर्याद दाखल दिली आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की गुरुवारी रात्री भाळवणी हद्दीत येरळा नदीत वाळू चोरी होत असल्याची टीप भाळवणीच्या मंडलाधिकारी संगीता पाटील यांना मिळाली। त्यावरून त्या तात्काळ आपली मोटरसायकल नंबर MH 10 BP 77 घेऊन घटनास्थळी गेल्या। मात्र तोपर्यंत प्रभज शिंदे आणि किरण सावंत हे वरच्या बाजूला शिरगाव भाळवणी रस्त्यावर शिरगाव हद्दीतील नदीपात्रात वाळूचे उपसत असल्याचे आणि एका पिकअप गाडीमध्ये भरत असल्याचे दिसले। त्यावरून मंडलाधिकारी पाटील यांनी त्या दोघांना अटकावण्याचा प्रयत्न केला असता उलट प्रभज शिंदे आणि किरण सावंत यांनी मंडल अधिकाऱ्यांनाच धाक दाखवून जबरदस्तीने पिकअप गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केलाय। या प्रयत्नात त्यांनी जाणीवपूर्वक पिकअप गाडी मंडलाधिकारी पाटील यांच्या मोटरसायकलवर घालून तिचे 30,000 रुपयांचे नुकसान केले। यावरून प्रभज शिंदे आणि किरण सावंत यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे आणि शासकीय गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। दरम्यान गुन्हा घडलेले ठिकाण चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा चिंचणी वांगी पोलीस ठाण्यास वर्ग केला आहे असेही पोलिसांनी सांगितले। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बीगा।